तर बघा, व्हीट टिटिकम स्पेसिस फॅमिली ग्रामिनी अँड व्हीट इज वर्ल्ड्स मोस्ट वाईडली कल्टिवेटेड फूड क्रॉप आहे इंडियामध्ये, अँड सेकंड इम्पॉर्टंट स्टेपल सिरियल फूड आहे. त्यानंतर ॲज अ रब्बी सीझन किंवा विंटर क्रॉप, व्हीट प्लेड वाईटल रोल इन स्टेबिलायझिंग फूड ग्रेन प्रोडक्शन इन द कंट्री. म्हणजे जे फूड ग्रेन प्रोडक्शन आहे कंट्रीमध्ये ते स्टेबिलाइज करण्यासाठी व्हीट खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. ठीक आहे, सो इट इज मोस्टली इटन इन फॉर्म ऑफ चपातीज. आपल्याला माहिती आहे आपण व्हीट कशासाठी वापरतात, तर चपाती बनवण्यासाठी वापरतात. बिसाइड्स व्हीट इज ऑल्सो कंज्युम्ड इन व्हेरियस अदर फॉर्म सच ॲज पुरीज, दलिया, हलवा, स्वीट मिल एक्सेट्रा. सो इन इंडिया वेअर राईस इज अ स्टेपल फूड, की भारतामध्ये राईस हे स्टेपल फूड म्हणून वापरतात, तिथं व्हीट इज यूज इन द फॉर्म ऑफ उपमा किंवा पुरीज. सो व्हीट इज ऑल्सो यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ब्रेड फ्लेक किंवा केक किंवा बिस्किट बनवण्यासाठी वापरतात. त्यानंतर व्हीट कंटेन्स मोअर प्रोटीन, 8 ते 15% प्रोटीन आहे ग्रेनमध्ये, आणि फ्लोअरमध्ये 8 ते 13% प्रोटीन आहे दॅन अदर सिरियल्स. म्हणजे दुसऱ्या सिरियलपेक्षा व्हीटमध्ये 8 ते 15% प्रोटीन आहे ग्रेनमध्ये, आणि फ्लोअरमध्ये 8 ते 13%. म्हणजे तेच लक्षात ठेवा, व्हीट प्रोटीन्स आर ऑफ स्पेशल सिग्निफिकन्स. बिसाइड देअर सिग्निफिकन्स इन न्यूट्रिशन, दीज आर प्रिन्सिपली कन्सर्न विथ प्रोव्हाइडिंग द कॅरेक्टरिस्टिक सबस्टन्स ग्लुटेन. तर ग्लुटेन प्रोव्हाइड करते, विच इज व्हेरी एसेन्शियल फॉर बेकर्स. बेकरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे ग्लुटेन. अँड व्हीट स्ट्रॉ इज अ गुड सोर्स ऑफ फीड फॉर लाईव्ह स्टॉक इन अवर कंट्री. म्हणजे आपल्या देशामध्ये लाईव्ह स्टॉकसाठी व्हीट स्ट्रॉ काय करते, तर फीड म्हणून गुड सोर्स म्हणून ॲक्ट करते. सो जिओग्राफिक डिस्ट्रीब्युशन बघा, व्हीट इज ग्रोन ग्लोबली इन 217 मिलियन हेक्टर एरिया विथ टोटल प्रोडक्शन 632 मिलियन टन. तर एरिया किती, तर 217 मिलियन हेक्टर आणि प्रोडक्शन 632 मिलियन टन पूर्ण जगामध्ये. सो एरिया रिमेंड कॉन्स्टंट ॲट अबाउट 220 मीटर हेक्टर इन दी पास्ट 3 decades. म्हणजे गेल्या 3 दशकामध्ये 220 मीटर हेक्टर एरिया हा कॉन्स्टंट राहिलेला आहे, त्यामध्ये काही इन्क्रीज झालेले नाही आहे. हाउएवर द प्रोडक्शन हॅज इन्क्रीज्ड फ्रॉम 355 मिलियन टन्स टू प्रेझेंट लेवल ओइंग टू एनहान्स्ड प्रोडक्टिव्हिटी. तर 1975 मध्ये 355 मिलियन टन्स पासून सध्या प्रोडक्टिव्हिटी खूप वाढलेली आहे, एरिया जरी कॉन्स्टंट राहिला तरी. दो इट इज ग्रोन ऑन लार्जेस्ट एकरेज इन इंडिया, बट द टोटल प्रोडक्शन इज हायएस्ट इन चायना. इंडियामध्ये जरी जास्त एकरेजमध्ये ते ग्रो केलं जरी जात असलं, तरी व्हीट सगळ्यात जास्त चायनामध्ये ग्रो केला जातो. टोटल प्रोडक्शन व्हीटचं चायनामध्ये जास्त आहे. सो द एरिया प्रोडक्शन प्रोडक्टिव्हिटी इन मेजर कंट्रीज ऑफ द वर्ल्ड अँड स्टेट्स ऑफ इंडिया आर गिवन बिलो. तर वेगवेगळे कंट्री तिथला एरिया आणि प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी यामध्ये दिलेलं आहे. तर चायनामध्ये 21.63, 91.95, 4.25, इंडियामध्ये 26.62, 72.06, तर असं दिलेलं आहे. तर बघा, सगळ्यात जास्त एरिया कुठं आहे, तर सगळ्यात जास्त एरिया इंडियामध्ये आहे, त्यानंतर प्रोडक्शन सगळ्यात जास्त चायनामध्ये आहे, आणि प्रोडक्टिव्हिटी सुद्धा सगळ्यात जास्त चायनामध्ये आहे. फक्त एकरेज इंडियामध्ये जास्त आहे, पण प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी चायनामध्ये जास्त आहे. सो नेक्स्ट पहा, वर्ल्डमध्ये एरिया 217.07, जो की 220 कॉन्स्टंट राहिलेला आहे, आणि प्रोडक्शन वर्ल्डमध्ये 632.69, म्हणजे 633 मिलियन टनमध्ये आहे, आणि प्रोडक्टिव्हिटी पर टन टन पर हेक्टरला 2.91 आहे. सो भारताच्या राज्यांमध्ये दिलेले आहे आता यामध्ये, तर सर्वात जास्त एरिया कुठल्या राज्यामध्ये आहे, तर पहा सर्वात जास्त एरिया आहे 8 point, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे, सर्वात जास्त एरिया उत्तर प्रदेशमध्ये आहे. जर प्रोडक्शन जर बघितलं, तर प्रोडक्शन सगळ्यात जास्त 9, 14, 22, तर प्रोडक्शनसुद्धा उत्तर प्रदेशमध्ये जास्त आहे. आणि जर प्रोडक्टिव्हिटी जर बघायची झाली, तर प्रोडक्टिव्हिटी 42 म्हणल्यानंतर पंजाबमध्ये सगळ्यात जास्त प्रोडक्टिव्हिटी आहे. तर एरिया आणि प्रोडक्शनमध्ये उत्तर प्रदेश अग्रेसर आहे, आणि प्रोडक्टिव्हिटीमध्ये पंजाब अग्रेसर आहे. देन ओरिजिन अँड हिस्ट्री पहा,
वीट इज कल्टिवेटेड सिन्स प्री हिस्टॉरिक टाइम्स इन द वर्ल्ड. खूप इतिहास काळापासून वीट कल्टिवेट केलं जाते इंडियामध्ये. फ्रॉम ऑल पॉसिबल रेकॉर्ड्स इट सीम्स दॅट द सेंटर ऑफ ओरिजिन इज साऊथ वेस्टर्न एशिया. ठीक आहे, साऊथ वेस्टर्न एशिया ओरिजिन आहे याचा. अँड इट इज बिलीव्ड दॅट आर्यन्स ब्रॉट वीट ग्रेन्स टू इंडिया. आर्यननी आणलेलं आहे असं म्हटलं जातं. अँड सिन्स देन इट इज बिईंग ग्रोन इन इंडिया. सो रेकॉर्ड्स फ्रॉम एन्शियंट चायना शोड दॅट इट इज रेज्ड दिअर सिन्स 2700 BC. म्हणजे 2700 BC चायनामध्ये हे ग्रो केलं जाते असं एव्हिडन्स आहे. अँड इट वॉज ऑल्सो नोन टू इजिप्तियन अँड इनहॅबिटंट्स ऑफ स्विझरलँड ॲज अर्ली ॲज स्टोन एज. म्हणजे स्टोन एजच्या सुरुवातीपासून इजिप्तियन आणि स्विझरलँडवाल्यांनाही माहिती आहे असं म्हटलं जातं. द सेंटर्स ऑफ ओरिजिन ऑफ ट्रिटिकम स्पेसिस आर गिवन बिलो. ट्रिटिकमचे वेगवेगळ्या स्पेसिसचे ओरिजिन दिलेले आहेत. तर ट्रिटिकम एस्टिवियम, त्याला आपण ब्रेडवीट म्हणतो. ब्रेडवीटची स्पेसिस कुठली विचारलं जातं बरं का, तर ब्रेडवीट म्हणजे ट्रिटिकम एस्टिवियम. त्याचं सेंटर ऑफ ओरिजिन आहे सेंट्रल एशिया किंवा नॉर्थ ईस्ट. डायकोकम, त्याला आपण एमरवीट म्हणतो. त्याचं सेंटर ऑफ ओरिजिन आहे ॲब्सिसिनिया. ड्युरमला मॅकरोनी वीट म्हणतो, नियर ईस्ट मेडिटेरियन रिजन किंवा ॲब्सिसिनिया. देन टर्जिडम रायवीट किंवा कोनवीट म्हणतो आपण. त्यानंतर मोनोकोकम इनकॉर्न वीट म्हणतो, त्याचं सेंटर ऑफ ओरिजिन आहे नियर ईस्ट. कॉम्पॅक्टम क्लब वीट, त्याचं सेंटर ऑफ ओरिजिन आहे सेंट्रल एशिया. देन स्पेरोकोकम शॉर्ट वीट, त्याचं सेंट्रल ऑफ ओरिजिन आहे सेंट्रल एशिया. सो क्लासिफिकेशन ऑफ इंडियन वीट बघा, तर वीट इज ॲन्युअल प्लांट ऑफ पोएसी फॅमिली. वीटची फॅमिली कुठली आहे तर पोएसी. इट बिलॉंग्स टू जिनस ट्रिटिकम. ट्रिटिकम जिनस आहे. ॲज मेनी ॲज 18 स्पेसिस ऑफ वीट हॅव बीन डिस्क्राईब्ड अँड रेकग्नाइज्ड बाय पर्सिवल अँड द क्लासिफिकेशन ऑफ इंडियन वीट इज गिवन बिलो. सो कॉमन ब्रेड वीट, वीट त्यामध्ये ट्रिटिकम वल्गेर होस्ट आहे आणि क्रोमोझोम नंबर 2N = 6×42. सो इट इज टिपिकल वीट ऑफ अल्विओल सॉइल ऑफ इंडो गँगेटिक प्लांट. पंजाब उत्तर प्रदेश बिहार आणि पार्ट्स ऑफ राजस्थानमध्ये घेतलं जातं. एमर किंवा खपली वीट, खपली गहू म्हणतो आपण. ट्रिटिकम डायकोकम क्रोमोझोम नंबर आहे 2N = 14. इट इज बिलीव्ड टू डेव्हलप फ्रॉम टी डायकोकाइट्स कोरू वाईल्ड फॉर्ममध्ये. अँड इट वॉज ग्रोन इन साऊथन इंडिया, महाराष्ट्र तमिळनाडू असेल कर्नाटका असेल. सो इट इज ऑल्सो ग्रोन इन स्पेन इटली जर्मनी अँड रशिया. सो DDK 1000 DDK 1029 आर इम्पॉर्टंट व्हरायटीज ऑफ दिस ग्रुप इव्हॉल्व्ड इन इंडिया अँड रिलीज फॉर जनरल कल्टिवेशन ड्युरिंग 1995 to 1996 अँड 2006 रिस्पेक्टिवली. तर DDK 1000 जी आहे ती 95-96 ग्रो केली जात होती आणि 2006 DDK 1029. सो इट अकाउंट्स 2% ऑफ द टोटल वीट ग्रोन इन इंडिया. भारतामध्ये जेवढं वीट ग्रो होतं आहे त्यात 2% अकाउंट करतात ह्या दोन व्हरायटी. तर नेक्स्ट आहे मॅकोरनी किंवा ड्युरम वीट, ट्रिटिकम ड्युरम म्हणतात. क्रोमोझोम नंबर आहे 2N = 28. या ड्रॉट कंडिशनसाठी सुटेबल आहेत ड्युरम आहे ते. ठीक आहे, ऑर रेस्ट्रिक्टेड इरिगेशन कंडिशन जसे की पंजाब, मध्य प्रदेश, कर्नाटका, तमिळनाडू, गुजरात, वेस्ट बंगाल, हिमाचल प्रदेश एक्सेट्रा. तर हे इटली, USA, कॅनडा आणि रशियामध्ये सुद्धा ड्युरम वीट घेतलं जातं. And these are believed to have descended from Emmer. So this type of wheat accounts for 12% acreage of total wheat in India. तर हे वीट जे आहे ते 12% एकरेजमध्ये इंडियाच्या वीटच्या एकरेजमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतं. सो नेक्स्ट आहे, नेक्स्ट पहा इमेज दिलेली आहे कुठलं वीट आहे तर ट्रिटिकम ड्युरम आहे हे जे वीट दिसत आहे ते. त्यानंतर ट्रिटिकम एस्टिवम ज्याला आपण ब्रेड वीट म्हणतो. सो दिस टाईप इज प्रेझेंटली ग्रोन इन इंडिया ट्रिटिकम एस्टिवम 2N = 42 अँड ऑलमोस्ट ऑल दी वीट ग्रोईंग झोन्समध्ये हे उगवलं जातं. सो दिस वीट इज कंडक्टेड इंट्रोड्यूस्ड इन इंडिया बाय डॉक्टर यानी वॉरलॉग ऑफ मेक्सिको अँड दिस वीट इज फ्रिक्वेंटली कॉल्ड एज मेक्सिकन डॉर्फ वीट. तर MCRला क्वेश्चन येऊ शकतो की मेक्सिकन डॉर्फ वीट कोणी इंट्रोड्यूस केला इंडियामध्ये, तर ॲन्सर आहे डॉक्टर NE बॉरलॉग ऑफ मेक्सिको अँड दिस अकाउंट्स फॉर 86% ऑफ टोटल वीट एकरेज इन इंडिया. म्हणजे इंडियामध्ये जी जेवढ्या एकरमध्ये वीट ग्रो केला जातो त्यातला 86%मध्ये ट्रिटिकम एस्टिवम ग्रो केला जातो. अँड ॲट लास्ट हॅज बीन डेव्हलप्ड ऑन व्हेरियस क्वालिटी पॅरामीटर
and the following classes of wheat have been recognized. त्यामध्ये इंडियन मीडियम हार्ड वीट चपाती आणि रिलेटेड प्रोडक्टसाठी, नंतर इंडियन हार्ड वीट ब्रेडसाठी, इंडियन सॉफ्ट वीट बिस्किटसाठी, इंडियन ड्युरम वीट पास्ता आणि ट्रेडिशनल प्रोडक्टसाठी, इंडियन डायकोकम वीट ट्रेडिशनल आणि पास्ता प्रोडक्टसाठी. तर नेक्स्ट पहा, ट्रिटिकम एस्टिवम इमेज दिलेली आहे, हे ट्रिटिकम एस्टिवम आहे. त्यानंतर त्याचे ग्रेनची इमेज दिलेली आहे ट्रिटिकम एस्टिवमच्या, 5 mm. त्यानंतर व्हीट ग्रोईंग झोन्स इन इंडिया, म्हणजे भारतामध्ये व्हीट ग्रोईंग झोन्स कुठले आहेत. तर द कंट्री इज डिवायडेड इन टू 6 व्हीट झोन्स फॉर पर्पज ऑफ टेस्टिंग अँड फाइंडिंग आउट सुटेबल व्हरायटीज फॉर इच ॲग्लोमॅटिक झोन्स. तर 6 व्हीट झोन आहेत टेस्टिंग आणि सुटेबल व्हरायटी फाइंड करण्यासाठी. कुठले कुठले? नॉर्थ हिल झोन, नॉर्थ वेस्टर्न प्लेन झोन, सेंट्रल झोन, पेनिन्सुलर झोन, साऊथर्न हिल्स झोन, नॉर्थ ईस्टर्न प्लेन्स झोन. ठीक आहे, तर हे काय आहेत? तर व्हीट ग्रोईंग झोन्स ऑफ इंडिया आहेत. त्यामध्ये फर्स्ट पहा, द नॉर्थ वेस्टर्न प्लेन्स ऑफ वेस्टर्न प्लेन्स झोन. ठीक आहे, तर दिस झोन कवर्स सब ह्युमिड अल्व्युअल अँड एरिड वेस्टर्न प्लेन्स ऑफ दिल्ली, जम्मू अँड कथुआ डिस्ट्रिक्ट ऑफ जम्मू अँड काश्मीर, अँड उना डिस्ट्रिक्ट ऑफ पाऊंटा व्हॅली पार्ट्स ऑफ हिमाचल प्रदेश, तराई रिजन ऑफ उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, राजस्थान. फक्त राजस्थानमध्ये कोटा आणि उदयपूर डिव्हिजनमध्ये ग्रो केले जात नाही. आणि वेस्टर्न उत्तर प्रदेश, झांसी जर डिव्हिजन आपण जर तर सोडली तर सगळीकडं हे वीट ग्रो केलं जातं. तर बघा, नॉर्थ वेस्टर्न, नॉर्थ वेस्टर्न, नॉर्थ म्हणजे नकाशाच्या वरची दिशा असते आणि वेस्टर्न म्हणजे कुठं असते? थांबा, इथं आहे नॉर्थ वेस्टर्न प्लेन्स झोन, तुम्हाला कळेल त्याच्यावरून. नॉर्थ वेस्टर्न प्लेन्स झोन ही नॉर्थ दिशा वर असते आणि इकडं ईस्ट इकडं वेस्ट. ठीक आहे, इथं आहे ना नॉर्थ ईस्टर्न प्लेन्स झोन. तर नकाशामध्ये नॉर्थ वर असतं, खाली साऊथ असते, इकडं राईट हँडला ईस्ट असतो आणि लेफ्ट हँडला वेस्ट असतो. तर इथं आपल्याला दाखवले की नॉर्थ वेस्टर्न प्लेन्स झोन. तर इथं हिमालय वगैरे आहे, इथं जम्मू काश्मीर. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, नॉर्थ वेस्टर्न प्लेन्स झोन सब ह्युमिड अल्व्युअल आणि एरिड वेस्टर्न प्लेन्स आहेत. दिल्ली येतं त्यामध्ये जम्मू, कथुआ डिस्ट्रिक्ट ऑफ जम्मू अँड काश्मीर, उना डिस्ट्रिक्ट ऑफ पाऊंटा व्हॅली ऑफ हिमाचल प्रदेश, आणि उत्तराखंडचं तराई रिजन, हरियाणा, पंजाब, राजस्थान. राजस्थानचं जर कोटा आणि उदयपूर डिव्हिजन सोडली तर, अँड उत्तर प्रदेशमध्ये झांसी जर डिव्हिजन सोडली तर. ठीक आहे, सो इट इज द मेजर वीट प्रोड्युसिंग झोन ऑफ द कंट्री विथ मेनली ट्रिटिकम एस्टिवम अँड टाइप्स ग्रोन अंडर इरिगेशन फ्रॉम ऑक्टोबर टू एप्रिलमध्ये द ट्रिटिकम एस्टिवम ग्रो केलं जातं. ऑफ द टोटल एकरेज म्हणजे 27.7 million hectare अंडर व्हीट, आणि दिस झोन अकाउंट फॉर 11.1 million hectare एकरेज. म्हणजे जे काही टोटल एकरेज आहे त्यातला 27.7 million hectare हा फक्त या नॉर्थन वेस्टर्न प्लेन्समध्ये उगवला जातो, आणि 11.1 million hectare सॉरी म्हणजे या प्लेन्स झोनचा जो टोटल एकरेज आहे तिथं 27.7 million hectare व्हीट ग्रो केलं जातं. आणि व्हीटचा जो टोटल एकरेज आहे त्यामध्ये हा जो प्रदेश आहे तो 11.1 million hectare एकरेज देतं. सो नेक्स्ट आहे नॉर्थ ईस्टर्न प्लेन्स झोन्स. आपण वेस्टर्न बघितलं, आता ईस्टर्न. दिस झोन कम्प्रायजेस ह्युमिड एरियाज ऑफ ईस्टर्न उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओरिसा, सिक्कीम, वेस्ट बंगाल, आसाम अँड प्लेन्स ऑफ नॉर्थर्न ईस्टर्न स्टेट्स. सो दिस रिजन इज कॅरेक्टर बाय रिलेटिवली शॉर्ट कूल सीझन अँड एस्टिवम वीट्स आर ग्रोन एक्सक्लुझिव्हली विथ क्रॉपिंग सीझन स्प्रेड बिटवीन नोव्हेंबर टू मार्च ऑर एप्रिल. सो दिस झोन हॅज 9.2 million hectare एकरेज अंडर व्हीट. तर वर आपण बघितलं होतं की 27.7 million hectare होता आणि या वेस्ट ईस्टर्नमध्ये 9.2 million hectare आहे. तर पहा, ही इमेज आहे ट्रिटिकम एस्टिवमची. त्यानंतर नॉर्थर्न हिल्स झोन आपण पाहतोय. सो इट कन्सिस्ट ऑफ ह्युमिड वेस्टर्न हिमालयन एरियाज ऑफ जम्मू काश्मीर एक्सेप्ट जम्मू अँड कथुआ डिस्ट्रिक्ट.
त्यानंतर हिमाचल प्रदेश येतं, तर हिमाचल प्रदेशमधला उना डिस्ट्रिक्ट आणि माउंट आबू व्हॅली एक्सेप्ट आहे. देन उत्तराखंड एक्सेप्ट तराई एरिया, सिक्कीम असेल, हिल्स ऑफ वेस्ट बंगालच्या नॉर्थ ईस्ट स्टेट्स असतील. द क्रॉप इज सोन इन ऑक्टोबर आणि हार्वेस्टिंग याची मे किंवा जूनमध्ये होते. ऑन हाय माउंटेन्स अँड व्हॅलीज द क्रॉप इज सोन इन समर मंथ्स ऑफ एप्रिल ऑर जून अँड हार्वेस्टेड ड्युरिंग सप्टेंबर अँड नोव्हेंबर. सो इन दिस झोन वीट इज ग्रोन इन 0.8 मिलियन हेक्टर एरिया. एक तर कमी होतं अजून थोडा. सो सेंट्रल झोन बघा, इट इज अ स्प्रेड इन एरेड वेस्टर्न प्लेन, सेमी एरेड लावा प्लेट्यू, सेंट्रल हायलँड ऑफ नॉर्थ इंडिया अँड सब ह्युमिड टू ह्युमिड ईस्टर्न अँड साऊथ ईस्टर्न अपलँड ऑफ गुजरात, साऊथ ईस्टर्न राजस्थान, कोटा अँड उदयपूर डिव्हिजन, झांसी डिव्हिजन ऑफ उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अँड छत्तीसगड. तर हे सध्या हे तुम्हाला जर नावं जर हे तुम्हाला लक्षात राहणार नाहीत, पण पूर्ण टॉपिक जेव्हा कम्प्लीट होईल हा, तेव्हा तुम्ही जो वर जो नकाशा दिलेला आहे किंवा भारताच्या नकाशांमध्ये ते दिलेलं आहे ना, तर ते तुम्ही बघून घ्या. आणि दुसरा नकाशा ज्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांची नावं दिलेली आहेत तो बघा, त्यावरून तुम्हाला पूर्ण झोन्स हे कळतील की कुठं हिमाचल प्रदेश आहे, तिथं झोन कुठला आहे वगैरे वगैरे. सो दिस इज प्रिडॉमिनंटली रेनफेड वीट झोन. हा सेंट्रल झोन जो आहे तो रेनफेड वीट झोन आहे. ट्रिटिकम ड्युरम, ठीक आहे, विथ ट्रिटिकम एस्टिवम इज कल्टिवेटेड अंडर इरिगेटेड कंडिशन. सो इन सम पार्ट्स ऑफ गुजरात इवन टी डायकोकम आर ग्रोन अँड द क्रॉप सफर्स फ्रॉम फ्रॉस्ट ओकेजनली इन नर्मदा व्हॅली. टिकम ग्रह, तर नर्मदा व्हॅलीमध्ये जो वीट क्रॉप लावलेला आहे तिथं फ्रॉस्ट कधीतरी होतो. आणि एरियाज ऑफ मध्य प्रदेश, द क्रॉप सीजन इज स्प्रेड बिटवीन ऑक्टोबर आणि मार्च. आणि इथं जो आपल्याला वीट भेटतं तर ते किती आहे तर 5 मिलियन हेक्टर आहे. तर अजून 5 मिलियन म्हणजे थोडं मीडियम आहे, पण वरचे जे झोन बघितले आपण नॉर्थर्न हिल झोन सोडला तर त्या मानानं हे कमीच आहे. सो नेक्स्ट बघा, द पेनिन्सुलर झोन, दिस झोन स्प्रेड इन डेक्कन प्लेट्यू, वेस्टर्न घाट, सेंट्रल हायलँड्स अँड साऊथ इंडिया इन स्टेट्स ऑफ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटका, गोवा अँड प्लेन्स ऑफ तमिळनाडू. सो इन दिस झोन टी एस्टिवम, टी ड्युरम अँड टी डायकोकम आर ग्रोन अंडर रेनफेड आणि इरिगेटेड कंडिशन. तर द क्रॉपिंग सीजन इज स्प्रेड बिटवीन ऑक्टोबर आणि मार्च. आणि थर्मोसेन्सिटिव्ह व्हरायटीज या झोनमध्ये प्रेफर केल्या जातात. आणि यामध्ये जो वीट ग्रो केला जातो तो किती तर 1.5 मिलियन हेक्टर एरिया आहे. तर अजून यामध्ये कमी आहे. त्यानंतर साऊथर्न हिल्स झोन आहे, यामध्ये हिली एरियाज ऑफ तमिळनाडू, केरळ येतात, अलॉंग विथ निलगिरी अँड पालनी हिल्स ऑफ साऊथर्न प्लेट्यू. आणि त्यामध्ये टी एस्टिवम आणि टी डायकोकम ग्रो केले जातात. दोन सीझनमध्ये वीट लावला जातो, मे टू सप्टेंबर आणि ऑक्टोबर टू एप्रिल. अँड वीट इज कल्टिवेटेड इन 0.1 मिलियन हेक्टर इन दिस झोन. देन बोटॅनिकल डिस्ट्रीब्युशन, आता सगळे झोन आपण बघितलेले आहेत, आता आपल्याला व्हीटचं बोटॅनिकल डिस्ट्रीब्युशन बघायचं आहे. तर बघा, व्हीट प्लांट कॅन बी डिवायडेड इंटू टू पार्ट, रूट सिस्टीम आणि शूट सिस्टीम. रूट म्हणजे जमिनीच्या खालचा भाग आणि शूट म्हणजे जमिनीच्या वरचा भाग. तर बघा, इथे इमेज दिलेली आहे रूट सिस्टीम का. सो देर आर टू सेट्स ऑफ रूट्स इन व्हीट, दोन सेट आहेत. पहिला द सेमिनल किंवा सिडलिंग रूट बिलॉंगिंग टू एम्ब्रियो अँड आर प्रोड्यूस्ड बाय जर्मिनेटिंग सिडलिंग. इट अरायजेस ॲट डेप्थ वेअर सीड इज प्लांटेड. जिथे सीड आपण प्लांट केलेले आहेत त्या डेप्थला हे सेमिनल किंवा सिडलिंग रूट येतात. अँड ॲज प्लांट ग्रोथ प्रोग्रेसेस, जसं जसं ग्रोथ होते तसं तसं दिस प्रायमरी रूट सिस्टीम युजुअली डाईज. सुरुवातीची रूट सिस्टीम मरते अँड इज रिप्लेस्ड बाय मोअर परमनंट सेकंडरी रूट सिस्टीम. आणि त्या जागी सेकंडरी रूट सिस्टीम येते. सो द सेकंड सेट ऑफ रूट्स इज कॉल्ड ॲज क्लोनल रूट्स. तर पहिला जो होता त्यांना आपण त्या म्हणत होतो सेमिनल किंवा सीडलिंग, आणि दुसरा जो आहे त्याला आपण क्लोनल रूट्स म्हणतो. विच अरायजेस फ्रॉम द बेसल नोड्स ऑफ द प्लांट्स अँड फॉर्म द कॉम्पॅक्ट व्हेजिटेटिव्ह मास नोन ॲज क्राउन. तर ते क्राउन बनवतात. सो एंटायर रूट्स आर ॲडव्हेंटेशियस रूट्स अँड द सेकंड सेट फॉर्म्स द परमनंट रूट सिस्टीम. दुसरा जो क्लोनल रूट आहे तो काय करतो तर परमनंट रूट सिस्टीम बनवतो. आणि जो सेमिनल आहे तो 30 सीडलिंग उगवल्यानंतर 30 दिवसांनी मरून जातो, लक्षात ठेवा. सो शूट सिस्टीम, ठीक आहे, शूट सिस्टीम, दिस सिस्टीम कलेक्टिवली अप्लाइड टू ऑल व्हिजिबल पार्ट्स अबव ग्राउंड. ठीक आहे, सो इट कम्प्रायजेस स्टीम असेल, लीव असेल किंवा इन्फ्लोरन्स असेल. अँड स्टीम अँड इन्फ्लोरन्स मे बी कॉल्ड ॲज कल्म. ठीक आहे, बार्लेमध्ये सुद्धा आपण हे बघितलेलं होतं. द इन्फ्लोरन्स ऑफ द बार्ले इज कॉल्ड ॲज कल्म, आपण असं क्वेश्चन बघितलं होतं मला वाटतं.
सो स्टेम बघा, द स्टेम ऑफ प्लांट इज इरेक्ट आहे, सिलेंड्रिकल आहे, जॉइंटेड आहे आणि स्मूथ आहे. अँड इन ब्रेड वीट द स्टेम आर हॉलो एक्सेप्ट द नोड्स वेअर दे आर सॉलिड, बट इन अ फ्यू कल्टिवर्स ऑफ मॅकोरोनी वीट द इंटरनोड्स आर कम्प्लिटली फिल्ड विथ सॉफ्ट पीट. तर सांगितले की स्टेम कसा आहे, इरेक्ट आहे, सिलेंड्रिकल आहे, जॉइंटेड आहे आणि स्मूथ आहे. देन लिव्ज बघा, द वीट लिव्ज कन्सिस्ट ऑफ फोर पार्ट, त्यामध्ये लीफ शीत असतं. लीफ शीत म्हणजे द बेसल पार्ट ऑफ द लीफ विच एन सर्कल्स द स्टेम अँड द ब्लेड दॅट बेंड्स अवे फ्रॉम द स्टेम, म्हणजे जिथून पान ते येतं त्याला लीफ शीत म्हणतात. देन लीफ ब्लेड द फ्लॅट अँड पॅरल वेंड पोर्शन ऑफ द लीफ, त्याला आपण लीफ ब्लेड म्हणतो, म्हणजे पूर्ण जो सर्फेस. अँड द लिग्युल म्हणजे काय, द मेम्ब्रेनस आउटग्रोथ इज कॉल्ड लिग्युल, जी आउटग्रोथ होते ना मेम्ब्रेनस, म्हणजे असं बाहेर आलेलं जे पान असतं त्याला आपण लिग्युल म्हणतो. आणि ऑरिकल म्हणजे काय, दी लोब्स ऑफ लीफ ब्लेड विच एक्सटेंड आउटवर्ड ऑन ईच साईड ॲट द जंक्शन ऑफ द ब्लेड आणि शीथ. तर लोब्स, लीफ ब्लेडचे जे लोब्स आहेत साईडला येणारे, ते ईच साईडला असे डाऊनवर्ड असे हे होत जातात ना ब्लेडचे किंवा शीटचे असतील, तर त्याला ऑरिकल म्हटलं जातं. अँड दीज आर क्लॉ लाईक ॲबेंडेजेस प्रोजेक्टिंग फ्रॉम कोलर ऑफ द लीफ, लीफच्या कोलरपासून ते प्रोजेक्ट आउट होतात. सो इन्फ्लोरन्स बघा, इन्फ्लोरन्स इज नोन ॲज इयर किंवा हेड म्हटलं जातं, बट इट्स बोटॅनिकल नेम इज स्पाईक. ठीक आहे, स्पाईकलेट्स आर सिस्टमॅटिकली अरेंज्ड. तर तुम्ही इथं कन्फ्यूज होऊ शकता की द इन्फ्लोरन्स ऑफ द वीट इज नोन ॲज, तिथे जर ऑप्शन असेल इयर स्पाईक, नंतर अजून टॅसल वगैरे ऑप्शन असेल तर तुम्ही काय लिहिणार, तर द इन्फ्लोरन्स इज नोन ॲज इयर म्हटलं की तुम्ही इयर लिहून येणार, पण ते चुकते, तिथे तुम्हाला स्पाईक लिहावं लागेल. स्पाईकलेट्स आर सिस्टमॅटिकली अरेंज्ड अँड आर डिस्ट्रीब्युटेड अलॉंग द सेंट्रल झिगझॅग ॲक्सिस दॅट इज कॉल्ड ॲज रॅचिस. अँड द स्पाईकलेट्स आर बोर्न ऑन अल्टरनेट साईड्स ऑफ द रॅचिस विच गिव इट अ झिगझॅग ॲपिरियन्स. सो स्पाईकलेट म्हणजे काय बघा, इट कंपोज ऑफ फ्लॉवर्स कॉल्ड फ्लोरेट अँड द नंबर ऑफ फ्लोरेट इन अ स्पाईकलेट मे व्हॅरी फ्रॉम 1 to 5. अँड द फ्लोरेट्स इन ईच स्पाईकलेट आर एन्क्लोज्ड बाय 2 gluons, तर 2 gluons प्रेझेंट असतात त्यामध्ये. देन कर्नल, कर्नल म्हणजे काय, खूप इम्पॉर्टंट आहे, कर्नलवरूनच ह्याचे मेजचे टाईप पडलेत, बरोबर आहे. सो व्हीट हॅज अ कॅरिओप्सिस टाईप ऑफ फ्रूट अँड द टिपिकल व्हीट कर्नल इज 3 to 10 mm इन लेंथ अँड 3 to 5 mm इन डायमीटर. ठीक आहे, तर व्हेरियस स्टेजेस ऑफ व्हीट प्लांट, तर पहा व्हीट प्लांट पासेस थ्रू व्हेरियस स्टेजेस ऑफ ग्रोथ ॲज डिस्क्राइब्ड बिलो. प्री एस्टॅब्लिशमेंट स्टेज, त्यानंतर प्री एमर्जन्स, तर जर्मिनेशन ऑफ सीड विच प्रोड्यूस सेमिनल रूट्स अँड कोलिओप्टाइल, म्हणजे सीड जर्मिनेट होतं आणि सेमिनल रूट सुरुवातीला तयार होतात आणि नंतर त्या दुसऱ्या नेक्स्ट रूटमध्ये, परमनंट रूटमध्ये कन्वर्ट होतात. नंतर एमर्जन्स, जर्मिनेटिंग सीड्स प्रोड्यूस कोलिओप्टाइल अबो द सॉइल सर्फेस, एमर्जन्स झाल्यानंतर कोलिओप्टाइल वर येतो. नंतर व्हेजिटेटिव्ह स्टेज, त्यानंतर सीडलिंग, म्हणजे यंग प्लांट इस्टॅब्लिश लार्जर रूट सिस्टम इन देअर सीडलिंग स्टेज, सीडलिंग तयार होतो. क्राउन रूट स्टेज, दिस कोइन्साइड्स विथ द 3 or 4 leaf स्टेज ऑफ द प्लांट, 3 किंवा 4 leaf येतात. त्यानंतर टिलरिंग, प्लांट प्रोड्युसेस क्राउन अँड ब्रँच आउट इन टू टिलर्स फ्रॉम देअर बेस ॲट सॉइल सर्फेस, म्हणजे क्राउन तयार होतो आणि त्यातून टिलर बाहेर येतात. ठीक आहे, सॉइलच्या बेसला. आणि जॉइंटिंगमध्ये ॲट दिस स्टेज द प्लांट स्टार्ट्स इलॉन्गेटिंग वेन द नोड स्टार्ट डेव्हलपिंग अबो दी क्राउन नोड. अँड लास्ट रिप्रोडक्टिव्ह स्टेज, त्यानंतर बुटिंग. इन दिस स्टेज दी अपरमोस्ट लीफ स्वेल्स आउट इन टू फ्लॅग होल्डिंग द स्पाईक इन टू इट. बुटिंगमध्ये काय होतं, अपरमोस्ट जे लीफ आहे ते स्वेल आउट होतं आणि त्यातनं एक असे स्पाईक बाहेर येतात, म्हणजे इनफ्लोरेसन्स. हेडिंग, इन दिस स्टेज द स्पाईक स्टार्ट्स इमर्जिंग आउट फ्रॉम द लीफ शीट, लीफ शीटपासून ते जे स्पाईक आहे ते इन्फ्लुएन्स आहे ते बाहेर यायला चालू होतं. त्यानंतर फ्लॉवरिंग ॲट दिस स्टेज, अँथेसिस ऑफ फ्लोरेट अँड फर्टिलायझेशन ऑफ ओव्हरी टेक प्लेस. फ्लॉवरिंग म्हणजे माहिती आपल्याला, पोस्ट अँथेसिस म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर. त्यानंतर फिलिंग आहे, आफ्टर फर्टिलायझेशन द ओव्हरी स्टार्ट इलॉन्गेटिंग इन ओव्ह्युल अँड सीड पासिंग थ्रू मिल्क सॉफ्ट डफ अँड हार्ड डफ स्टेजेस, म्हणजे नंतर तिथं फ्रूट तयार व्हायला होतं, म्हणजे ग्रेन तयार व्हायला चालू होतं. आणि मॅच्युरिटीमध्ये ॲट दिस स्टेज द कलर ऑफ ब्लूम्स चेंजेस अँड कर्नल्स बिकम फेअरली हार्ड, तर कर्नल हार्ड बनतात.